माढा लोकसभा मतदारसंघ राज्यात चर्चेचा विषय बनला आहे. शरद पवारांनी इथून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा माघार घेतली. त्यामुळे सेनापतीनेच माघार घेतल्याने राष्ट्रवादीचे सैनिक सैरभैर झाले आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही दिवसच शिल्लक असले तरी राष्ट्रवादीचा उमेदवार अद्याप निश्चित झाला नाही. नाराज झालेल्या मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंके यांची नावे चर्चेत आहेत. मोहिते पाटलांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे संजय शिंदे कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. साळुंके हे पवारनिष्ठ आहेत, त्यामुळे त्यांना आजवर अनेक पदे दिली आहेत. त्यामुळे रणजित सिंहांविरुद्ध दीपक साळुंके की प्रभाकर देशमुख हे अद्याप निश्चित नाही. संजय शिंदे हे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नाहीत. त्यांचा डोळा फक्त करमाळा मतदारसंघातून आमदार व्हायचे इतकाच असल्याने ते राष्ट्रवादीत जातील अशी शक्यता नाही. सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटील घराण्याचे बडे प्रस्थ आहे, त्यामुळे आता जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. राष्ट्रवादीतून माढ्यात उभारणार कोण याचा तिढा अद्याप कायम आहे.